आणि पवईमध्ये झालेली ती दगडफेकीची घटना मुंबईच्या लौकिकाला नक्कीच शोभणारी नाही. झोपडपट्टीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकावर ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली. पोलीस आणि पालिका कर्मचारी हे बिल्डरांच्या ताटाखालची मांजरं झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. त्यावर आपण नियमानुसार कारवाई केल्याचा मुंबई महापालिकेचा दावा आहे. पाहुयात नेमकं काय घडलं आज मुंबईतल्या पवईमध्ये. मुंबईच्या पवईतली ही दृश्य उच्चभ्रूंची वस्ती अशी ओळख असलेल्या हिरानंदानी लगतच्या भीमनगरमध्ये पोलीस आणि स्थानिक एकमेकांसमोर उभे ठाकले. अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह पालिकेचं पथक दाखल झालं. पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केल्यानं दगडफेक केली असा भीमनगरच्या स्थानिकांचा आरोप आहे. एका नामांकित बिल्डरच्या दबावापोटी प्रशासन आमच्या घरावर हातोडा चालवत असल्याचा त्यांचा दावा आहे. आमचं PR कार्ड हे निरंजन हिरानंदानीच्या नावावर, म्हणजे हे पूर्ण प्लॅनिंग निरंजन हिरानंदानी यांनी केलेलं आहे. हे जबाबदारीने सांगतो, ह्याच्याबद्दल जी कागदपत्र आमच्याकडे आहेत आणि ही सगळी प्लॅनिंग करून या पद्धतीचं एक पोलिसांचा वापर करून पोलिसांना दुखापत झाल्याची भूमिका ही आहे. ही पूर्णपणे निरंजन हिरानंदानीच्या प्लॅनिंगनुसार झालेलं आहे आणि प्लॅनिंगच्या मुळे झालेलं आहे. महानगरपालिकेला जर हा भूखंड रिक्त करायचा होता तर त्यासाठी अशा प्रकारे हजारोच्या संख्येने प्रायव्हेट बाउन्सर्स, त्यांचे डेटा त्यांच्याकडे एक्झिक्यूट नाही आहेत की हे कोण लोक आलेत करून, या लोकांना घेऊन अशा प्रकारे तुम्हाला प्लॉट वॅकंट करायचा आहे. ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे की कोणा बिल्डरसाठी करताय. झाल्या घटनेबाबत मुंबई महापालिकेनं देखील भूमिका स्पष्ट केली आहे. 500 झोपड्यांची लेबर हटमेंट तात्पुरत्या उभारली होती. झोपड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य मानवाधिकार आयोगानं पालिकेला दिले होते. झोपडपट्टी धारकांना नोटीसही बजावली होती. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे आमदार नसीम खान घटनास्थळी पोहोचले. ह्युमन राईट कमिशननी त्यांच्याकडे कुठली एक ऍप्लिकेशन होती ह्युमन राईट कमिशनमध्ये, तिथे असा ह्युमन राईट कमिशनने हा आदेश दिलेला आहे. हे बघा, मी तुम्हाला सर्वांना दाखवतोय, ह्युमन राईट कमिशनचा ऑर्डर आहे. नियमला धागेवर ठेवून हे सगळे बिल्डर आणि स्थानीय नेत्या आणि महानगरपालिकाची मिलीभगत घेऊन हा सगळे 25 वर्ष जुने जे रहिवासी आहेत त्यांना निष्कासित करण्याचं काम बलजबरीने होत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळते. झोपड्यांवर कारवाई करायला आलेले पोलीस आणि पालिका कर्मचारी चुकले की त्यांच्यावर दगडफेक करणारे स्थानिक, हा तपासाचा विषय आहे. मात्र अशी घटना मुंबईच काय कोणत्याही शहराला शोभणारी नाही. प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई. बघा नीट.